आणि एक मुलगा स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करतो, एक डिप्लोमा चालू आहे. एका मुलाला बैलगाड्या शर्यतीची जास्त आवड आहे माझ्या. हा, खूप बैल पण आहे शर्यतीचा. अलका शेषराव सोनावणे, तिकडचं नाव वैशाली विलास बोडके. माझी मुलगी एक जॉब करते मोठी, ती उमासनमध्ये आहे आणि लहान आहे, शिकते या पहिल्या वर्षाला इंजिनिअरिंग. आणि लहान मुलगा माझा 10वीला आहे. कुठं राहते? संभाजीनगरला राहते ती सध्या. सुनीता. माझं नाव शाळेतलं सुनीता नागोराव जाधव आणि सासरचं नाव सुनीता पोपट बिरारे. मी शिपघाटला, म्हणजे शिपघाटला दिलेलं आहे पण इथंच राहते. माझ्या घरी सगळेजण या, मी इथं राहते. आणि मला 2 मुली एक मुलगा आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे आणि मुलं शिकत आहे दोन्ही पण. चला पुढचा नंबर कोण येत आहे? गुरुवर्य तुमच्या कृपेने आम्ही झालो उन्नत. गुरुवर्य तुमच्या कृपेने आम्ही झालो उन्नत. तुम्ही दिलेले संस्कार हीच आमची ओळख, हीच आमची ओळख. नमस्कार, मी वनिता भाऊसाहेब सारंगर. हे माझं माहेरचं नाव आणि सासरचं नाव वनिता बाबासाहेब नागे. मी राहणार सराई आणि सध्या खुलदाबादला राहते आणि एक अंगणवाडी सेविका आहे. आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा माझा इंजिनियर आणि मुलगी माझी इंजिनिअरिंग करते. चला पुढचा नंबर, तोपर्यंत मी माझा परिचय देते. मी चंद्रकला सुधाकर दापके आणि आता चंद्रकला रामदास सोनोने. मी ज्या शाळेत शिकले आणि माझा जन्मही इथेच झाला, शिकलेही इथंच आणि माझी कर्मभूमी इथेच आणि त्या शाळेत मी ज्ञान देण्याचं काम करत आहे आता सध्या. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी माझी नीटची तयारी करत आहे सध्या आणि मुलगा 10वीला आहे. मुलगा सोबत आलेला आहे. आणि मी कन्नडला राहते. सगळ्यांनी आज माझ्या घरी यायचं आहे कन्नडला. चला पुढचा नंबर. माझं गाव भराडी पण आम्ही राहणार कन्नड. नमस्कार, मी वंदना प्रवीण मुंडे. हे माझं सासरचं नाव आहे. वंदना रामहारी घुगे माझं माहेरचं नाव आहे. मी एक गृहिणी आहे आणि मला एक मुलगा आहे. आता तो सध्या MBA करतोय, म्हणजे पहिल्याच वर्षाचं आहे, MBA करतोय तो. आणि मी कल्याणला राहते. अजून मी तर गृहिणीच आहे कारण माझं शिक्षण 12वीपर्यंत झालंय, कारण त्यानंतर मला काही चान्स नाही मिळाला. पण मी आज खुश आहे. कुठलं? हा, मला वासडीला दिलेलं आहे कन्नड जवळच. पण मग सगळं माझी फॅमिली सगळी म्हणजे कल्याणलाच आहे. आणि मी केशवराव पाटील वाघ यांची नात आहे. सगळ्यात मेन म्हणजे मला इथं जे काही ओळखतात ते म्हणजे केशवराव पाटील वाघ यांची नात म्हणूनच ओळखायचे. त्याच्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आहे. धन्यवाद वंदना. विजला. माझं नाव बिजला कैलास गंगावणे आणि सासरचं नाव बिजला अनिल गरुड. मी माझं हे मामाचं गाव आहे. मामाच्या गावाची ओळख म्हणजे माझी खूप मोठी ओळख आहे. कारण मालेगावमध्ये जरी माझा जन्म झाला परंतु मामाच्या गावातच मी लहानची मोठी झाले आणि चांगल्या पदावरही आज. आणि त्याचबरोबर माझे मिस्टरही माझ्यासोबत आले. तेही महानगरपालिकेत कर्मचारी सोसायटीमध्ये सेक्रेटरी अधिकारी म्हणून काम करत आहे. माझे सासर माझं चंदनपुरी आहे. खंडोबाचे चंदनपुरी म्हणून ओळखतात. सर्वांनी जानेवारी महिन्यामध्ये जत्रेसाठी यायचं आहे. आता मी सध्या मालेगावला राहते. परंतु एकच दुःख असं की माझे 2 मिसकॅरेज झाले आहे, त्यामुळं मी मुलांचा परिचय नाही देऊ शकत. संगीता. संगीत
संगीता मारुती जाधव हे माझे इथलं नाव आणि माझं सासरचं नाव संगीता अशोक रावत मेरा नार सावंगी मला मुलगा आणि मुलगी आहे माझी मुलगी इंजिनियर करते मुलगा नववीला आहे वर्षा नमस्ते सुप्रभात टाइम काय झालं माहिती नाही पण माझं नाव आई वडिलांकडचं आहे वर्षा उत्तमराव पवार सासरचं आहे वर्षा संदीप पाटील माझं लग्न खूप लवकर झालं ऍक्च्युली 19 इयर्सची होती त्यानंतर मी माझं पूर्ण एज्युकेशन केलं मला घरातला सपोर्ट होता MA BEd MPhil आता मी PhD करते मला दोन मुली आहे एक मुलगी आहे एरोस्पेस इंजिनिअरिंग करते पुण्याला फर्स्ट इयर आणि सेकंड आहे ती छोटी पाणी वाटते ती आता ती थर्डमध्ये आणि मी रायन इंटरनॅशनल जे आहे स्कूल खारगरला तिथे मी जॉब करते लेक्चर ॲज अ लेक्चर म्हणून 16 इयर्स मी आत्तापर्यंत जॉब केलेला आहे माझं सासर आहे काकडी जे पाटील मॅडमचं गाव आहे तेच आणि हे माझे सासरे आहेत त्या सासूबाई आणि हल्ली मुक्का माझा खारगरला आहे नवी मुंबई सर्वांनी यायचंय अलिबागला फिरायला तू नव्हता ना आपल्या वर्गातल्या सर्व मुलींचे परिचय झालेले असतील तर आता मुलांची वेळ आहे तर आता सुरुवात आपण समोरून नाही करणार नेहमीसाठी आपण पाठीमागून सुरुवात करू चला कोण आहे पाठीमाग या लवकर या दोघं दोघं जण या हिरा एक मिनिट हिरा दोघं दोघं या म्हणजे वेळ आपला लवकर वेळ कमी आहे आणि इथून पुढे सुद्धा हा फक्त परिचयसाठी जर इतका वेळ लागला तर आपल्याला पुढे सुद्धा लेट होईल त्यामुळे प्रत्येकाला बोलायचं हिरा लवकर ये दोन दोन मागचे तयार मी हिरा ज्ञानेश्वर थोरात हिरा ज्ञानेश्वर थोरात देवेगाव दिलेलं आहे मला आणि मला दोन मुलं आहे मुलगीचं लग्न झालेलं आहे मुलगी तिला आणि मुलगा शिकतोय 14वीला आहे आणि मी शेती करते माझे घरचे पण शेती करते या या लवकर मुलांनी परिचय आता त्यांनी सांगितलं का कुठे दिलेलं आहे तर मुलांनी किमान तुम्ही कुठले जावे एवढं जरी सांगितलं तरी चालेल कुठे जावे आणि कुठे काय शिक्षण वगैरे हे थोडक्यात सांगा हॅलो मी त्र्यंबक भाऊसाहेब शेजवळ राहणार डोनगाव आणि मला दोन मुली एक मुलगा आहे एका मुलीचं विवाह झालेला आहे आणि दोन एक मुलगी 14वीला शिकते आणि मुलगा BCSला शिकतो ससुरवाडी सांगायची कळसवाडी या लवकर हॅलो संतोष या लवकर फास्ट मध्ये घेऊ चला मी संतोष जाधव राहणार संतोष गोविंदराव जाधव राहणार बैरगाव सर मला राजकारणाची फार आवड आहे बरं मी 2017ला नाही हॅलो 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 संतोष एक आव्हान आहे की सध्या परिचय देऊ नंतर आपल्या प्रत्येकाला वेळ आहे त्यावेळेस आपण आपलं नाव काय करतो तेवढं पण तर मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगी सेकंड इयरला आहे मुलगा थर्ड इयरला आहे आजी ही रांगोळी काढलेली आहे माझ्याच मुलीने काढलेली आहे आणि मी दहावी दहावीला नापास झालतो पण माझे दोन्ही मुलं 12वी कसे पुढे निघून गेले हे मला बी नाही कळलं शेती आणि राजकारण बस
मैं छोटे का नजीर का कुंजखेड़ा, अभी कुंजखेड़े में नहीं रहता, अभी औरंगाबाद। और लोखंडे, हेलो, अभी औरंगाबाद में रहने को है, आजाद चौक पे किराड़पुरा। मेरे तीन बच्चों की शादी हो, मेरे तीन बच्चों की शादी होगी, अभी चौथी की होने वाली है। सबको जो है तो शादी की दावत दूंगा मैं। हेलो गणेश गिरी, हेलो हेलो, नमस्कार। माझं माझं नाव गणेश बोगीरगिरी, माझं एज्युकेशन झालं आहे एम ए सोशल आणि एम एस डब्ल्यू केलंय मी, त्याच्यानंतर मी जॉबही करतो, एजी म्हणून काम करतो कंपनीमध्ये। मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, माझी मिसेस डीएड शिक्षिका आहे आणि मी गेल्या 20 वर्षापासून संभाजीनगरमध्ये राहतो। माझी सासूरवाडी जी आहे ती संभाजीनगर पासून 5 किलोमीटर दूर आहे। थँक्यू सुधीर सोनवणी। हॅलो बोल ना। हॅलो हॅलो हॅलो, हॅलो हॅलो हॅलो, मला वाटतं आपल्या थोडं जोरात बोलल्यानंतर बाकीच्यांना परिचय कर, आपल्यालाच परिचय द्यायचे आहे, गावाला द्यायचं नाही, आपण वेळ न घालव बोलून घेऊ। हॅलो, थोडस डिस्कस होते, एक मिनिट सुधीर चालू होणं गरजेचं आहे, कारण शिक्षकांना आपला परिचय जास्त गरजेचा। हॅलो हॅलो हॅलो, माझं नाव सुधीर सोनवणे, मी एक बिझनेसमॅन आहे आणि मला दोन मुली आणि एक मुलगा आहे। फर्स्ट मुलगी इंजिनिअरिंगला आहे, फर्स्ट इयरला, एक 7th आहे आणि मुलगा 2nd आहे। आणि विशेष म्हणजे इथंच शिकू लागले ते, म्हणजे माझी आई पत्रकार इंग्लिश स्कूलमध्ये संभाजीनगर मुंबई टाकू शकतो, पण माझी इच्छा पहिल्यापासून होती की मुलांनी शिकावं तर झेडपीमध्येच, नाहीतरी काय नाही। हां, आणि मी तसं ऐके एकदम मजेत, धन्य सासरवाडी शिवूर। हां हां बाबा, माझं नाव बबन कचरो बनकर, मी राहायला विठ्ठलपूरला आहे, मला काही इकडे देल नाहीये आणि माझी सासूरवाडी पण इथलीच आहे बहिरगावची। आणि मला दोन मुलं आहे, दोन्ही फातिमा स्कूलला पण 10th एक मुलगा आहे, 8th आहे शिकताय। सासऱ्याचं नाव कचरू शंकर दापके, हॅलो। सर्वप्रथम सगळ्यांचे आभार, तुम्ही इतक्या वेळात वेळ काढून सगळेजण आले, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे। सर्व शिक्षण लोकांना नमस्कार। माझा परिचय म्हणजे मला गावात बाळू टेलर ह्या नावानं ओळखतात। माझा छंद म्हणजे शेतीत नवीन नवीन प्रयोग करणं आणि शेतीतून भरघोस उत्पन्न कसं निघेल
हा सगळ्यात मोठा प्रयत्न माझा राहतो। माझं शाळेतलं नाव एकनाथ नामदेव दापके। आता तर तेच ठीक आहे। अजून काही, मला दोन मुली एक मुलगा आहे। दोन्ही मुलीचे लग्न झाले, त्या सासरी राहत्या। आता सध्या इथं आपल्याकडे येईल दिवाळीसाठी। ओके, अजून काही? माझी सासरवाडी वडाळीची आहे, मामाची मुलगी। माझ्या मिसेसचं नाव सुवर्णा एकनाथ दापके। बोला नानू का। माझं नाव सचिन कैलाचंद पाटोदी। मला एक दोन मुलं आहे, एक मुलगी आहे, एक सातवीला आहे आणि मुलगा जो आहे तो तिसरीला आहे। मी बिझनेस करतो। मी 2016 एक कंपनी टाकलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी सप्लाय करतो। माझ्याकडे 35 मुलं काम करतात। माझ्याकडे ॲग्रिकल्चर पेस्टिसाईड जी शेतीला जी लागणारी औषधी जी आहेत तर ती मी बनवतो आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मी सप्लाय करतो। माझं नाव बाळू जाधव। बाळू जाधव मी इथेच राहतो। माझा बिझनेस आहे सावता रोपवाटिका। माझे मुलं ॲग्रिकल्चरमध्ये आहे, 12वी आता फर्स्ट इयरला आहे। दुसरा मुलगा 9वीला आहे। वंदना जाधव, आपलं वंदना काळवणे, वाड माळीवाडगाव सासरवाडी। हॅलो, मी रंगनाथ विठ्ठल बनकर। रात मला दोन मुलं आहे, एक मुलगा फातिमा स्कूलला 10वीला, एक मुलगी इंजिनिअरिंग जॉब चालू आहे। माझी सासवडी जेवणाळ आहे, भारत कृष्णबा काळवणी। माझं नाव विलास सुधाकर पगार। मी जिल्हा सुरक्षा रक्षक मध्ये कार्यालयात आहे संभाजीनगर मध्ये। माझी मिसेस लॉ कॉलेज मध्ये सर्व्हिस करते। माझे सासरवाडी जान नाही। मला एक मुलगी आहे, ती 10वीला आहे इंग्लिश। सोमनाथ फक्त इथे परिचय द्यायचा आहे, बोलायचं नाही सध्या, फक्त परिचय द्यायचा। हा चला, लाईट आलेली लवकर। दोघं दोघं घ्या पाशवी। सर्वांना नमस्कार। माझं नाव रवींद्र शंकरराव मोरे। आता सध्याला मी छत्रपती संभाजीनगर इथे राहतो आणि मी जॉबला एअर इंडियामध्ये मागील 10 सिनियर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून कार्यरत आहे। आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मुलगी 7वी क्लासमध्ये शिकते आणि मुलगा 2nd क्लासला। आणि मिसेसचं जे होम टाऊन आहे त्यांचं ते पण औरंगाबाद आहेत। थँक्यू। मी सायना शिरशे। मी नवोदय विद्यालयामध्ये कुकच्या पदावर काम करतो। आता माझी ड्युटी नाशिकमध्ये आहे। मी पहिले 17 लातूर जिल्ह्याला होतो आणि दोन मुलं आहे, एक मुलगा आहे, BCS करतो आहे औरंगाबादला। मुलगी 12वी सायन्सला नवोदय विद्यालयामध्येच आहे। माझं गाव आता मी प्रॉपर बाहेरगावचंच आहे पण आता करोडीला घर आहे माझं आणि सासरवाडी ही कुलताबाद आहे। नमस्कार, मी गजानन संताराम पवार। माझं संभाजीनगर येथे न्यू गजानन इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिक नावाने शॉप आहे। मला दोन मुलं आहे। माझी सासरवाडी सिल्लोडमध्ये गोळेगाव म्हणून एक गाव आहे। मला दोन मुलं आहे आणि एक 9वीला आणि एक 5वीला आहे। धन्यवाद। मी मुरलीधर विश्वनाथ तापके शेती करतोय। तीन मुलं आहे, एक छोटी मुलगी आहे आणि मोठा मुलगा PhD अग्री करतो आणि मुलगी 11वी करते। लवकर या लवकर। हॅलो,
आजच्या आपल्या या सुंदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सन्माननीय सर सूर्यवंशी सर आणि सर्व शिक्षक स्टाफ आणि मॅडम आणि सर्व मित्र आणि मैत्रिणी सगळेजण दूरून आले त्याबद्दल सगळ्यांचे आभार. मी बालू एकनाथ तापके राहणार बैरगाव. माझी सासरवाडी निजामपूर असे गाव गंगापूर तालुका. दोन मुली आहे मला, दोन्ही पण मोठाले आहे. लहान मुलगा आहे, मुलगा सहावीला आहे, एक मुलगी दहावीला आहे, एक बारावीला आहे. मी सध्या शेती करतो. धन्यवाद. मी कैलास चंद्रकांत पवार. मला दोन मुलं आहे, एक बारामतीला येतो सध्या एनमी साखर कारखान आणि एक मुलगी आहे. तिचं लग्न होऊन राहिले गाराला देईल दिलं माझी सासवडी आपली जांभळी आहे. तिचं नाव संगीता कैलास पवार. सगळ्यात पहिले माझ्या गुरुंना नमस्कार माझा आणि सगळ्या मित्राला आणि मैत्रिणीलाही माझा नमस्कार. माझं नाव अशोक कुंजारी गायकवाड, मी कुंजखेडा. माझं शिक्षण बीए झाल्यानंतर, मला दोन मुलं आहेत, एक मुलगी नवीला आहे आणि मुलगा सहावीला आहे. माझे घरचे जे अंगणवाडीचे सेविका आहेत, मी शेती करतो. मी मधुकर दापके, मधुकर कारभारी दापके. मी राहायला इडायचे काही कुठे देश नाही आला. मी शेती करतो. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी इंजिनिअरला कन्नडला आहे आणि मुलगा औरंगाबादला आहे. दहावी झाली त्याची, आता अकरावीला औरंगाबादला आहे. वहिनी ताड पिंपळगाव. सुशीला दापके. नाही मामाची नाही, जात नाही आता. धन्यवाद. कैलास अशोक तापके. एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलगा शेती करतो, मुलगी मुंबईला दिलेली. मुंबईला करोडी राहायला मुंबईला. नमस्कार, मी गणेश कारभारी जाधव. सध्या मी आता संभाजीनगरला आहे. ग्रोहित कॉटन लिमिटेड इथं कॉन्ट्रॅक्टर आहे सध्या. आणि मुलगा माझा जाऊ येतो इंडो जर्मन टूल रूम सेकंड इयर, मुलगी जे फोर्थला. थँक्यू. मित्र सासूरवाडी माझी अंधारनेर गणेशगिरी शेजारी. माझं नाव दीपक भास्करराव गायकवाड. मला तीन मुलं आहे. माझा मुलगा बीटेकमध्ये पुण्याला इंजिनिअरिंगला आता नंबर लागलेला आहे. मुलगी MGM युनिव्हर्सिटीला सुटलेली आहे, तिथं ती नर्स झालेली आहे. मी कलेक्टर ऑफिसला रजिस्टर ऑफिसला आहे. माझी मिसेस पंचायत समितीमध्ये सर्व्हिसला आहे. माझी सासरवाडी भोकरदन आहे. थँक्यू. या लवकर सोमनाथ. आता पुढच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला आपलं टोपण नाव जे आहे ना ते सुद्धा सांगायचं, म्हणजे आपल्या ज्या नावाने चिडत होते पुढच्या ज्यावेळेस आपण मनोगत व्यक्त करू. प्रत्येकाला सांगणं गरजेचं आहे, जर नाही सांगितलं तर खालून आवाज येईल. मी सोमनाथ कचरू दापके. मी शेतीच करतो. माझा एक मुलगा बारावी झालेली आहे, आता पुढच्या तयारीला आहे आणि मुलगा लहान मुलगा नववीला आहे. मिसेसचं नाव पुष्पा सोमनाथ दापके. माझी सासूरवाडी अंधारनेर. हा बोला सर. माझं नाव स्वतः भगनदास रंगनाथ दापके. राहणार बैरगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. मुलं मला माझे एक 13वीला मुलं आहे, एखादा मुलं 12वी होईल, मुलगी आता 10वीला आहे. बायकाचं नाव का सरलाबाई भगनदास दापके. माझी सासरवाडी चिकाडा एअरपोर्ट. मी स्वतः शेती करतो. हा
हेलो सर्व शिक्षक कुरंदना नमस्कार वर्ग मैत्रिणी ओ मित्र यांना सुद्धा नमस्कार राम राम। माझं नाव मनोहर सेकुजी बागुल, मला दोन मुली एक मुलगा आहे। मुलगी ह्या शाळेत शिकून इंजिनियर कोर्स करते, एक फातिमाला मुलगा या शाळेमध्ये आहे। मी शेती करतो सासरवाडी नाशिक जिल्हा चिंचवीर गाव आहे। माझं नाव चंद्रकांत भारत पगार, मला दोन मुलं आहे, एक दहावीला आहे आणि एक सातवीला आहे, आणि छोटा मुलगा वारकरी संस्थेमध्ये आहे, आणि मी मिस्त्री काम करतो, माझी सासरवाडी जाते गाव वाकलं आहे। माझं नाव बाजीनाथ एकनाथ शेजवाड, रान अर्कुन खेडा, सासूरवाडी दाबाडी आहे, आणि मला तीन मुलं। हा बोल ना। हा ये मुलगा आहे तर एक आय टी आय करतोय, वायरमॅनचा कोर्स करतोय, राहते। मुलगी बी ए शिकती आहे आणि एक अकरावी। मी शेती करतो। मी बद्रीनारायण किसन शेजवळ राहणार डोणगाव, मुलं दोन आहे, मोठा मुलगा ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतोय आणि दुसरा लहान 12वी सायन्समध्ये आहे। सासूरवाडी पळसवाडी आहे। आवाज आता फार बदल झालेला आहे। अरे कुठलाचा आवाज आता येत नाही। हॅलो, माझं नाव सोमनाथ बाजीराव पवार, राहणार खातखेडा आहे। एक मुलगा आहे आणि एक मिसेस आशा सेविका म्हणून काम करते गावामध्ये। मी संतोष लक्ष्मण पगार, मी इथंच राहतो, ड्रायव्हिंग माझा व्यवसाय आहे। मला दोन मुलं, एक 14वीला आहे आणि एक 12वीला आहे। सुरेखा सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। माझे नाव शांताराम वसंत शिरसाट, मी महावितरण कन्नड येथे कार्यरत आहे। मला एक मुलगा आहे, त्याचा आय टी आय झालेला आहे, आणि मुलगी तिसरीला आहे। अजून कोण राहिले सांगा, मी माझा परिचय। माझं नाव योगेश पोपटराव सारंगडर, मी बी एस सी झालेलो आहे आणि एम एस सी फर्स्ट इयरपर्यंत माझं शिक्षण झालं होतं, परंतु सेकंड इयरला असताना पत्रकारितेचा नाद लागला, म्हणजे पत्रकारितेचा किडा चावला, आणि त्यानंतर फर्स्ट इयरला असताना पूर्ण वेळ मी पत्रकारितेकडे गेलो आणि त्या ठिकाणी नोकरी केली। दैनिक सकाळमध्ये जवळपास 18 वर्षे मी वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम करत होतो, आणि त्यानंतर मी 4 वर्षापूर्वी स्वतःचं शिवार एक मीडिया सुरू केलेला आहे, आणि आज जवळपास 15 लाख फॉलोअर्स आपले आहेत, आणि आपण अशी सक्सेस स्टोरी ज्या असतात, जे काही वेगळे प्रयोग असतात, महाराष्ट्रातील गोष्टी असतात, ते सांगतो। धन्यवाद। सासरवाडी छत्रपती संभाजीनगर, एक मुलगा मोठा जो आहे तो 11वीला आहे, जेईची तयारी करतोय, लहाना जो आहे तो 6वीला आहे। सविता मंचावर बसलेले माझे शिक्षक आणि वृद्ध मंडळी, प्रथम मी यांच्या चरणाला स्पर्श करून माझा परिचय देतो। मी सुरेश उत्तमराव गायकवाड, राहणार दाबाडी, आणि सध्या मी BSNL FTTH फायबर हे कंपनीचे नेट चालवतोय औरंगाबादमध्ये, आणि मला तीन मुलं आहे, एक माझे दोन मुलं इंजिनिअरिंग करत आहे आणि एक 9वीला आहे। याच्यामध्ये फक्त नवनाथ बनकर इथे यायला घाबरला, तो बोलला नाही, त्याचं नाव नवनाथ तुंगाराम बनकर, तो जागेवरच बसलेला आहे, उभा आहे तिथे जागेवर। हा बरं, परिचय सगळ्याचा झाला, आता एक काम करू, 1 वाजला आता सगळेजण जेवणं करू, नंतर आपण शिक्षकाचं मनोगत मांडून घेऊ। खुर्च्या बाजूला करून घ्या, खालीच भारतीय बैठक मारा, असं तरी माझी इच्छा आहे। मला बसता येते नाही तर टेबल बी लावलेले आहे आपण। चला आपल्यातले काही मुलं वाढायला, चला बरं पटकन काही वाढायला घ्या।